मागच्या तासाला आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय हा भाग बघितलेला आहे. आज आपण प्रकरण 5 मधीलच दोबिंदू तापमान आणि आर्द्रता ह्या भागाविषयी माहिती बघणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहे पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे या पाण्याची सतत वाफ होत असते आणि ती वाफ हवेमध्ये जात असते. जेव्हा ही वाफ पाण्याची हवेमध्ये जात असते त्यावेळेस हवेमध्ये आर्द्रता तयार होत असते. मग हवेमध्ये असणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच आर्द्रता असे म्हणतात. यामध्ये दोबिंदू तापमान म्हणजे काय? जेव्हा पाण्याची वाफ हवेमध्ये वाढत जाते एका विशिष्ट वेळेस त्या पाण्याची वाफ हवा संपृक्त करण्यासाठी होत असते. मग एका विशिष्ट तापमानाला हवा जेव्हा आपण काय करतो थंड करत जातो त्यावेळेस एका विशिष्ट तापमानाला त्या हवेचे पाण्यात रूपांतर सुरुवात होत असते. त्या तापमानाला दवबिंदू तापमान असे म्हणतात. हे दवबिंदू तापमान आपल्याला जर उष्णता जास्त असेल तर जास्त पाण्याची वाफ पाठवावी लागते आणि जर तापमान कमी असेल तर कमी पाण्याची वाफ आपल्याला पाठवावी लागते. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक आकारमानात सामावलेल्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यालाच निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. पाण्याच्या वाफेचं जे प्रमाण हे निरपेक्ष आर्द्रतेच्या सहाय्याने आपण स्पष्ट करतो आणि दाखवतो पण. यानंतर सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि ती हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यांचा जो भागाकार आहे त्या भागाकारालाच सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. त्यानंतर संपृक्त हवा आणि असंपृक्त हवा. प्रथम संपृक्त हवा म्हणजे काय? त्या संपृक्त हवेमध्ये जेव्हा पाण्याची वाफ हवेमध्ये वाढते आणि एका विशिष्ट वेळेला त्याचं दव व्हायला सुरुवात होते ती जी हवा आहे त्या हवेला संपृक्त हवा असे म्हणतात. आणि त्या हवेमध्ये असणाऱ्या पाण्याची वाफेचं जर प्रमाण कमी असेल तिथे दव तयार व्हायला सुरुवात होत नाही अशा हवेला असंपृक्त हवा असे म्हणतात. त्यानंतर निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता एका सूत्राच्या सहाय्याने आपण सांगणार आहोत. निरपेक्ष आर्द्रतेची व्याख्या मी मगाशीच सांगितलेली आहे की एकक आकारमानात सामावलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात आणि सापेक्ष आर्द्रता म्हणजे एकक आकारमानात सामावलेल्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि ती हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यांच्या गुणोत्तराला आपण सापेक्ष आर्द्रता असे म्हणतो. त्यानंतर शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान गुणिले 100 असं जर असेल तर त्याला म्हणतात शेकडा सापेक्ष आर्द्रता. आता शेकडा सापेक्ष आर्द्रता जर 100% असेल तर ती जी हवा आहे ना त्या हवेला आपण संपृक्त हवा असे म्हणतो. मग जर 60%पेक्षा जास्त जर सापेक्ष आर्द्रता जर असेल तर त्या हवेला आपण दमट हवा असे म्हणतो. आणि कोरडी हवा म्हणजे काय? तर 60%पेक्षा कमी पाण्याची वाफ जर हवेमध्ये असेल तर त्या हवेला आपण कोरडी हवा असे म्हणतो. दमट हवा आणि कोरडी हवा त्यामध्ये तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल की जेव्हा आकाशातून विमान जात असतं त्यावेळेस त्या विमानाच्या पाठीमागे जो पांढरा पट्टा दिसतो त्या पांढरा पट्टा जर हवा दमट असेल तर जास्त काळ राहतो आणि त्या हवा जर कोरडी असेल तर तो पट्टा कमी दिवस काळ राहत असतो. त्यानंतर एखाद्या फ्रीजमधून आपण जर पाण्याची बॉटल जर बाहेर काढली आणि ती जर आपण टेबलावर ठेवली तर काही वेळानंतर त्या बाटलीच्या बाहेरून काय होतात दव तयार व्हायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये गवताळ भागामध्येही तुम्हाला गवतावर दव तयार व्हायला सुरुवात होत असताना पाहत असेल. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत उष्णतेचे एकके. उष्णतेचं पहिलं एकक आहे ते MKS एकक आणि दुसरं आहे CGS एकक. MKS एककमध्ये उष्णता ही जूलमध्ये मोजली जाते आणि CGSमध्ये कॅलरीमध्ये मोजली जाते. मग आता जूल आणि कॅलरी यामध्ये कॅलरीची व्याख्या आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. एक आहे किलो कॅलरी आणि दुसरं आहे कॅलरी.
मग 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 अंश सेल्सिअस असे 1 अंश सेल्सिअस ने वाढवण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते त्या उष्णतेला 1 कॅलरी असे म्हणतात आणि किलो कॅलरी 1 किलोग्राम पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 असे 1 अंश सेल्सिअस ने वाढवण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते त्याला किलो कॅलरी असे म्हणतात त्यानंतर आपल्याला कॅलरी आणि किलो कॅलरीची व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला एक समजायला पाहिजे की हे 14.5 आणि 15.5 हेच तापमान का घेतलंय तर 14.5 आणि 15.5 ह्या 1 डिग्री सेल्सिअसला जर पाणी जर तापवलं आणि इतर तापमानाला जर तापवलं तर त्याच्यामध्ये लागणारी जी उष्णता आहे त्यामध्ये तफावत पडते आणि म्हणून हे जे तापमान आहे 14.5 ते 15.5 अंश सेल्सिअस घेतलेलं